हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. मित्रांनो, प्रकरण तिसरे वर्तुळ यामधील आपण आज पाहणार आहोत सराव संच 3.3. परंतु त्या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे जे अपडेट आहेत ते आपल्याला मिळत राहतील. तर प्रश्न पहिला आपल्याला दिलेला आहे, आकृतीमध्ये केंद्र सी असलेल्या वर्तुळावर जी डी ई आणि एफ हे बिंदू आहेत. कोण ई सी एफ चे माप 70 अंश आणि कंस डी जी एफ चे माप 200 अंश असेल तर कंस डी ई आणि कंस डी ई एफ यांची मापे ठरवा. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे ते आधी आपण पाहणार आहोत. आपल्याला दिलेलं आहे कोन ई सी एफ, ई सी एफ दिलेलं आहे आपल्याला 70 अंश. बघू आपण आकृतीमध्ये कुठे आहे कोन ई सी एफ. कोन ई सी एफ म्हणजे हा कोन जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 70 अंशाचा. मग आता हा कोन जर 70 अंशाचा असेल तर याच्या समोरील या ठिकाणी जो कंस आहे तो कंससुद्धा 70 अंशाचा असेल. कोन जर 70 अंशाचा आहे तर त्याच्या समोरील कंस जो आहे तोसुद्धा 70 अंशाचा असतो. म्हणून या ठिकाणी म्हणून माप कंस त्याच्यासमोरील कोणता कंस आहे ई एफ, ई एफ बरोबर 70 अंश. यानंतर आता आपल्याला आणखी काय दिलेलं आहे, कोण कंस आपल्याला दिलेला आहे डी जी एफ हा दिलेला आहे आणि आपल्याला काढायचा काय आहे तर कंस डी ई आणि कंस डी ई एफ हे आपल्याला काढायचे आहेत. कंस डी जी एफ आकृतीमध्ये बघा डी जी एफ म्हणजे हा कंस आपला दिलेला आहे 200 अंश. आणि यानंतर आपण ई एफसुद्धा काढलेला आहे, ई एफ काढलेला आहे 70 अंश. मग आता यावरून आपण पूर्ण जो आहे डी एफ ई हा काढू शकतो, कारण डी एफ डी जी एफ अधिक ई एफ म्हणजेच काय डी एफ ई माप कंस डी एफ ई बरोबर डी एफ ई बरोबर आता डी जी एफ माप कंस डी जी एफ अधिक माप कंस डी जी एफ अधिक माप कंस या ठिकाणी ई एफ, ई एफ बरोबर. आता कंस डी जी एफ आपल्याला दिलेला आहे 200 अधिक कंस ई एफ आपण काढलेला आहे किती आहे 70 बरोबर 270 अंश. म्हणजे या ठिकाणी माप कंस डी ई सॉरी डी एफ डी एफ ई जो आहे तो आलेला आहे 270 अंश. मग आता कोण कंस आपण डी एफ ई काढलेला आहे याच्यावरून आपण आता उरलेलं काय आहे यामध्ये, आता संपूर्ण हा जो वर्तुळ आहे या वर्तुळ संपूर्ण वर्तुळ कंसाची जी लांबी आहे ती असते 360 अंश बरोबर आहे. संपूर्ण वर्तुळाच्या संपूर्ण कंसाची लांबी जी आहे ती 360 अंश असते. आता यापैकी आपण कोणता कंस काढलेला आहे डी एफ ई हा काढलेला आहे आणि आपल्याला काढायचा काय डी ई काढायचा आहे, डी ई आपल्याला काढायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण 360 मधून हा जो कंस आहे डी एफ ई हा जर वजा आपण केला तर आपल्याला डी ई या ठिकाणी मिळेल. म्हणून या ठिकाणी माप कंस डी ई बरोबर 360 वजा माप कंस डी एफ ई
बरोबर 360 वजा माप कौंस डी एफ ई आपण काढलेला 270 270 माप कौंस डी ई बरोबर 360 वजा 270 बरोबर 90 अंश। म्हणजे या ठिकाणी माप कौंस डी ई आपण काढलेला 90 अंश। मग आता आपण एक उत्तर या ठिकाणी काढलेला कौंस डी ई आपण काढलेला, यानंतर आता आपल्याला काढायचा आहे कौंस डी ई एफ। आकृतीमध्ये बघा आपल्याला काय काढायचा आहे, डी ई एफ आपल्याला काढायचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला डी ई सुद्धा माहिती आहे आणि ई एफ सुद्धा माहिती आहे, म्हणून आपण यावरून डी ई एफ काढू शकतो। कारण डी ई एफ म्हणजेच काय, डी ई अधिक ई एफ माप कौंस डी ई एफ बरोबर माप कौंस डी ई अधिक माप कौंस ई एफ बरोबर। आता डी ई आपण काढलेला आहे 90 अधिक आणि ई एफ आहे 70 90 अधिक 70 160 अंश। या ठिकाणी माप कौंस डी ई एफ आलेला आहे 160 अंश। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा दिलेला आहे, आकृतीमध्ये त्रिकोण क्यू आर एस हा समभुज त्रिकोण आहे, तर दाखवा की कंस आर एस एकरूप कंस क्यू एस एकरूप कंस क्यू आर आणि कंस क्यू आर एसचे माप 240 अंश आहे। हे आपल्याला ठिकाणी दोन जे प्रश्न आहेत ते आपल्याला सिद्ध करायचे आहेत। तर सुरुवातीला आपल्याला दिलेलं आहे की त्रिकोण जो क्यू आर एस आहे हा समभुज त्रिकोण आहे, म्हणजे या ठिकाणी त्रिकोणाच्या तिन्ही ज्या भुजा आहेत, तिन्ही ज्या बाजू आहेत त्या सम आहेत, सारख्या आहेत। त्रिकोण क्यू आर एस मध्ये रेख समभुज असल्याने त्यांच्या तिन्ही बाजू ज्या आहेत त्या तिन्ही बाजू सारख्या आहेत। रेख क्यू आर एकरूप रेख आर एस एकरूप रेख क्यू एस, म्हणजे या ठिकाणी क्यू आर आर एस आणि क्यू एस ह्या एकरूप आहेत। मग त्या ठिकाणी वर्तुळाच्या कंसाचा एक नियम आहे की एकाच वर्तुळाचा, आता वर्तुळामध्ये हा त्रिकोण आहे, एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात। आता हे एकरूप जीवा झाल्या, वर्तुळाच्या जीवा झाल्या, तर यांचे संगत कंस जे आहेत, म्हणजे हे संगत कंस जे आहेत ते एकरूप असतात, अशा प्रकारचा तो कंसाच्या व्याख्येचा या ठिकाणी नियम आहे। तर तो आपण या ठिकाणी लिहू, एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात, एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात। मग या ठिकाणी कंस आर एस एकरूप कंस क्यू एस एकरूप कंस क्यू आर हे आपलं सिद्ध झालेलं आहे। प्रश्न पहिला जो आहे तो सिद्ध झालेला आहे। त्यानंतर आता दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, कंस क्यू आर एसचे माप 240 अंश आहे। दुसऱ्याचं उत्तर आपण या ठिकाणी काढणार आहोत। मग त्या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे हा समभुज त्रिकोण आहे आणि समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन जो आहे तो 60 अंशाचा असतो, म्हणून कोन क्यू आर एस
बरोबर 60 अंश समभुज त्रिकोणाचा कोन। आता ठिकाणी कोन QRS म्हणजे हा जो कोन आहे त्या प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो म्हणून QRS हा सुद्धा 60 अंशाचा आहे। आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे कंस QRS, प्रत्येक कोन जो आहे तो 60 अंशाचा आहे, आपल्याला कंस काढायचा आहे QRS हा कंस आपल्याला काढायचा आहे। या ठिकाणी आपल्याला प्रमेय वापरायचा आहे, त्या प्रमेयाचं नाव आहे अंतर्लिखित कोनाचे प्रमेय। आता अंतर्लिखित कोनाचे प्रमेय काय सांगते की वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते। म्हणून मग या ठिकाणी कोन QRS बरोबर 1/2 माप कंस QS अंतर्लिखित कोणाचे प्रमेय। आता या ठिकाणी QRS कोण QRS याने अंतरखंडित केलेला जो कंस कोणता आहे QS हा आहे, म्हणजे या कोणासमोरील कंस QS हा आहे। तर हा जो कोन आहे हा कोन त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्मे असतो असं आपल्याला दिलेला आहे म्हणून आपण त्याप्रमाणे लिहिलेलं आहे। त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला QRSचं माप दिलेलं आहे 60 बरोबर 1/2 माप कंस QS म्हणून माप कंस QS बरोबर 60 × 2 म्हणून माप कंस QS बरोबर 120 अंश, म्हणजे माप कंस QS चा माप आलेला आहे 120 अंश। आता आपल्याला काढायचा आहे कंस QRS याचे आपल्याला माप काढायचं आहे, आपण QSचं काढलेलं आहे। आता आपल्याला माहिती आहे की वर्तुळ जो आहे वर्तुळ कंसाचे जे माप आहे ते 360 अंश असते, म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहे आता 360 मधून हा QS वजा करणार आहोत। वजा केल्यानंतर आपल्याला जे माप मिळेल ते माप असेल QRS या कंसाचे। माप कंस QRS बरोबर 360 वजा माप कंस QS, या ठिकाणी QS चे वजा केल्यानंतर आपल्याला QRS मिळणार आहे बरोबर 360 वजा माप कंस QS आहे 120 बरोबर 360 वजा 120 बरोबर 240 अंश। मग या ठिकाणी माप कंस QRS चे माप आलेले आहे 240 अंश। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न तिसरा दिलेला आहे आकृतीमध्ये जीवा ए बी एकरूप जीवा सी डी, ए बी एकरूप सी डी, तर सिद्ध करा कंस ए सी एकरूप कंस बी डी, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। तर जे आपल्याला दिलेलं आहे ते अगोदर आपण लिहू, जीवा ए बी एकरूप जीवा सी डी। आता वर्तुळाच्या कंसाचा एक नियम आहे, गुणधर्म आहे, तो गुणधर्म याप्रमाणे आहे की एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात। या ठिकाणी आपण लिहून घेऊ, एकाच वर्तुळाच्या
एक रूप जीवांचे संगत कंस एक रूप असतात। अशा प्रकारचा तो गुणधर्म आहे। त्या ठिकाणी जीवा ए बी आणि जीवा सी डी एक रूप आहेत। मग आता ह्या एकाच वर्तुळाचे एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात। मग याचे संगत कंस जे आहे आता ए बी या जीवेचा संगत कंस आहे ए बी आणि सी डी ज्याचा संगत कंस आहे सी डी, तर हे सुद्धा एकरूप आहेत। म्हणून कंस ए बी एकरूप कंस सी डी, म्हणून या ठिकाणी माप कंस ए बी बरोबर माप कंस सी डी, कारण हे एकरूप आहेत। मग आता ए बी म्हणजेच काय तर ते आपण पाहणार आहोत। माप कंस ए बी बरोबर, आता या ठिकाणी पहा आकृतीमध्ये कंस ए बी, ए बी म्हणजेच काय ए सी अधिक सी बी। माप कंस ए सी अधिक माप कंस सी बी, ए बी म्हणजेच काय ए सी अधिक सी बी। त्यानंतर आता आपण दुसरा कंस सी डी, सी डी म्हणजेच काय कंस सी बी अधिक कंस बी डी। माप कंस सी डी बरोबर माप कंस सी बी अधिक माप कंस बी डी। आता या ठिकाणी कंस ए बी बरोबर माप कंस सी डी आहे, म्हणून आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत तर ह्या किमती ठेवणार आहोत। ए बी म्हणजेच काय माप कंस ए सी अधिक माप कंस सी बी, हे आपण फक्त या जागी ठेवायचं आहे। माप कंस ए सी अधिक माप कंस सी बी बरोबर माप कंस सी बी अधिक माप कंस बी डी। या ठिकाणी ए बी म्हणजेच काय माप कंस ए सी अधिक माप कंस सी बी आणि सी डी म्हणजेच काय माप कंस सी बी अधिक माप कंस बी डी। आता दोन्ही बाजूला पहा माप कंस सी बी सी बी आहे, म्हणून या ठिकाणी हे कॅन्सल होतील। आता उरलं काय या ठिकाणी माप कंस ए सी बरोबर माप कंस बी डी। म्हणून कंस ए सी बरोबर कंस बी डी, माप कंस ए सी एकरूप कंस बी डी, कंस ए सी एकरूप कंस बी डी, हे आपलं सिद्ध झालेलं आहे। मित्रांनो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर।